उस्मानाबाद येथे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे यशवंत सेनेने केली धनगर समाजाचा एसटी आरक्षण प्रश्न हिवाळी अधिवेशनात विधान भवनात मांडण्याची मागणी. धनगर समाज हा गेल्या 70 वर्षापासून एसटी आरक्षणासाठी झगडत आहे. आतापर्यंत धनगर समाजाने प्रत्येक पक्षाला सहकार्य केले, परंतु कोणत्याही पक्षाने धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळे धनगर समाज आगामी काळात ठोस भूमिका घेणार आहे. धनगर समाजाच्या प्रमुख मागण्या: 1000 कोटीचे पॅकेजची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, मेंढपाळ बांधवांवर वारंवार होणारे हल्ले थांबवण्यात यावे, मेंढपाळ बांधवांना फिरतं राशन कार्ड देण्यात यावं, मेंढपाळ बांधवांच्या पाल्यांना वसतिगृह आणि शिक्षण मोफत देण्यात यावं. मागच्या सरकारनं धनगर समाजासाठी 22 योजना लागू केली होती, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. या धनगर समाजाच्या सर्व मागण्या विधान भवनात मांडून धनगर समाजाला न्याय द्यावा. या निवेदनावर सत्ता, धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे यशवंत सेनेचे उस्मानाबाद जिल्हा प्रमुख संजय घोडके, उमाकांत लवटे, बालाजी फडताळे, अमोल गावडे, गजानन चाफे, नागनाथ बनसोडे, अप्पासाहेब पाटील, कपिल देवकते, विशाल मदने, उमेश गावडे, नागनाथ घोडके, शेखर खांडेकर आदी समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी अनेक धनगर समाजबांधव उपस्थित होते.